कढी समोसा ऐकायला थोडं वेगळं वाटतं पण नाशिकमध्ये अगदी फेमस आहे कढी समोसा याची टेस्ट अगदी भारी आणि इतकी स्वादिष्ट लागते की चटणीची गरजच भासत नाही शिवाय दुसरी प्लेट नक्कीच घ्याल अगदी हॉटेलच्या चवीचा समोसा आणि आचार्याची सिक्रेट समोसा रेसिपी सोबतच मैदा परफेक्ट कसा भिजवायचा आणि फेमस कढी कशी बनवायची हे सगळं बघणार आहोत आपण एकाच रेसिपीमध्ये जर तुम्हाला घरगुती व्यवसाय ठेला किंवा हॉटेल उघडायचं असेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी मदतीची वाटली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात पहिले आपण आलूची भाजी बनवतोय त्याचा मसाला बनवूयात अगदी सोपा मसाला आहे एक चमचा जिरं घ्यायचं है, आहे आणि सात ते आठ लसूणच्या पाकड्या त्याचबरोबर आपल्याला इथे दोन अद्रकचे काप घ्यायचे है, आहेत आणि आता इथे चार लवंगी मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या अगदी झणझणीत आहेत तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर दोन घेतल्या तरीही चालेल तोडून टाकायच्या आहेत इथे आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला इथे हिरव्या मिरच्याच घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हॉटेल सारखी टेस्ट येण्याकरता फ्रेश असा पुदिना घ्यायचा आहे एक छोटी वाटी त्याचबरोबर एक छोटी वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सगळं बारीक करायचं आहे आपल्याला बस अगदी अशा प्रकारे बारीक करायचंय आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात एका पॅन मध्ये आपल्याला दोन पळी तेल घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीकरता खूप जास्त तेल वापरायची गरज नाही आहे तेल थोडस गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे अख्खे धने हे खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे आपण बाहेर समोसे खातो तर त्यामध्ये आपल्याला धण्याची टेस्ट नक्कीच लागते तर हे आपल्याला एक मिनिट परतवून घ्यायचे आहेत बस अशा प्रकारे थोडासा ब्राऊन रंग आला की आपण जी बनवून घेतलेली पेस्ट होती ती पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून आपल्याला एक ते दोन मिनिटं परतवून घ्यायची आहे जेणेकरून जी मिरची आहे ती कच्ची नको लागायला बस अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ही परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटं आता यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा काळा गरम मसाला तुम्ही कुठलाही काळा गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि बरेच जण हळद टाकत नाही पण हळद थोडीशीच टाकायची खूप जास्त नाही आता अजून महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजेच की पुदिना तर थोडासा आपल्याला इथे पुदिना घालायचा आहे बस अशा प्रकारे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे दोन चमचे आता आपल्याला कसुरी मेथी घालायचे हे जे तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट सांगते हॉटेलवाले जे आचारी असतात ते असेच टाकतात त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालं की इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत तुम्ही बघू शकताय आता बटाटे आपल्याला इथे कापून घ्यायचे नाहीये बस हाताने अशा प्रकारे स्मॅश करून टाकायचे आहे तुम्ही बघू शकताय की बटाटा अगदी सॉफ्ट आहे याचं कारण असं की बटाटे आपल्याला बॉईल करताना अगदी परफेक्ट असे बॉईल करून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक पाणी पाहिजे नाही आपल्याला त्याकरता तुम्हाला इथे महत्वाची टिप्स सांगते बटाटे बॉईल करताना कुकर मध्ये दोन वाटी पाणी टाकायचं त्यावर सगळे बटाटे ठेवायचे झाकण लावून घ्यायचं आणि दोन चिट्टीमध्ये छान असे मस्त प्रकारे बटाटे आपले वापरले जातात हे अशाच प्रकारे बटाटे या भाजी करता लागतात बऱ्याचदा काय होतं जेवढे बटाटे तेवढंच पाणी घेतो आणि बॉईल करतो मात्र बटा बटाट्यामध्ये खूप जास्त पाणी राहतं आणि बटाटे पाण्यातच फुटतात शिवाय बटाट्याची चव देखील पाणी पाणी लागते असे बटाटे जर तुम्ही या भाजीला वापरले तर नक्कीच समोसा चुकणार शिवाय तो बांधा देखील येणार नाही ही खूप जास्त महत्वाची टीप आहे त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता सगळ्यात लास्ट मध्ये परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचंय आणि मसाला आणि बटाटा पूर्ण एकजीव होईल इतकं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगदी अशा प्रकारे अगदी मस्त हॉटेल सारखा स्मेल येतोय नक्कीच आता आपला मसाला इथे रेडी झालेला आहे याला आपण साईडला काढून घेऊया आता परफेक्ट खस्ता समोसा बनण्याकरता आपल्याला मैदा भिजवायचा आहे तो देखील आचारी स्टाईल तर इथे मी कपाचं मेजरमेंट घेत आहे तर कपाने मी इथे अडीच कप मैदा घेत आहे तुम्ही कपाच्या ऐवजी वाटी किंवा बाउल यूज करू शकता आता आपल्याला इथे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे तर ओवा आपल्याला हातावरती घेऊन अशा प्रकारे ब्रश करून टाकायचा आहे त्यामुळे छान त्याचा स्वाद बाहेर येतो आणि छान मैद्यामध्ये मिक्स होतो चमच्याने आपल्याला मैदा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम तेल घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मोठी वाटी घेतली आहे तर वन फोर्थ वाटी आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे वाटीचा चौथा भाग एवढा आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताने मैदा आणि तेल अगदी एकजीव होईल असं मिक्स जी करायचं आहे ही खूप महत्वाची स्टेज आहे तरच समोसा खस्ता लागतील आणि हे मिक्स करून झाल्यावर अशा प्रकारे हाताने आपल्याला एक मूठ बांधून बघायचे आहे मैदा आणि तेल मिक्स झालं का यामुळेच कळतं नाहीतर मैदा सुटसुटीत राहतो बस आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे ज्या कपाने मैदा घेतला होता त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचे आहे मात्र पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी तशा प्रकारे मैदा आणि पाणी मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा मैदा आपल्याला पक्का आणि थोडासा मुलायम भिजवायचा आहे आसट नाही त्यामुळे पाणी जास्त झालं तर समोसा खस्ता होणार नाही वरून परत मैदा ऍड केल्यामुळे प्रमाण थोडासा बिघडू देखील शकते इथे मैदा भिजवायची प्रोसेस पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा देखील वाटू शकतो तुम्ही बघू शकताय मैदा जो आहे हा पाण्यामध्ये आपण हलका हलका असा मिक्स करून घेतलेला आहे सगळा सोबत एक गोळा भिजवला नाही तर हलका हलका असा मिक्स केलाय आता परत यावरती थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि परत आपल्याला अशा प्रकारे बोटाने थोडा थोडा हलका हलका असा मिक्स करायचा आहे जेणेकरून मैदा जो आहे हा आसट होत नाही आणि आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती पाणी हवं आहे मैदा भिजवण्याकरता इथे मी एक कप पाणी घेतलं होतं आणि त्याच पाण्याने मी थोडं थोडं टाकत मैदा भिजवत आहे तुम्ही बघू शकताय आता लास्ट मध्ये परत थोडस पाणी टाकून आपल्याला मैदा हा व्यवस्थित असा प्रेस करून चांगला असा याचा गोळा बनवायचा आहे आतापर्यंत मैदा आपण हलक्या हलक्या हाताने भिजवला आता व्यवस्थित आपल्याला मैदा असा पक्का गोळा बनवून घ्यायचा आहे तर बस बाहेरचे जे आचार्य असतात ते अशाच प्रकारे मैद्याचा गोळा भिजवतात तुम्ही बघितलं असेल आता तर आता थोडासा मैद्याचा गोळा आपण इथे मळून घेऊया जे आचारी असतात ते खूप जास्त मैदा मळत नाही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काम असतं हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते तर खूप जास्त आसट आपण मैदा भिजवला नाही आहे तुम्हाला इथे मी थोडासा स्टिच करून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा मैदा दिसायला हवा बस अगदी परफेक्ट असा मैदा आपण इथे भिजवलेला आहे आता याचा गोल गोळा बनवून आपल्याला एक मिनिटं किंवा दोन मिनटं याला फक्त रेस्ट द्यायची त्यापेक्षा जास्त रेस्ट द्यायची नाही आहे आता याला किती पाणी लागलंय ते बघूयात तर टोटल इथे मी पाऊन कप पाणी वापरलेलं आहे अडीच कप मैदा करता तुम्ही बघू शकताय खूप जास्त पाणी आपल्याला इथे लागलं नाही आहे तर अडीच कप मैदा करता पाऊन कप पाणी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे हे मैद्याचं आणि पाण्याचं तुम्ही बघू शकताय गोळा अगदी सॉफ्ट झालेला आहे आता अशा प्रकारे रोल करून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे किती समोसे बनतात हे कळतं शिवाय सगळ्या समोस्याचा आकार सारखाच येतो से सेम अंतरावरती कापून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपण इथे बनवून ठेवले आता समोसाची चपाती कशी लाटायची तर समोसाची जी चपाती असते ती अंडाकृती आकाराची असते व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशा प्रकारे तुम्हाला लांबसर अशी अंडाकृती आकारामध्ये चपाती जी आहे ती लाटायची आहे समोसाची चपाती लाटताना कुठे पातळ कुठे जाळ होते तर अशा प्रकारे आता आपल्याला लाटण्याने दिशाने लाटायचं आहे आचारी अशाच प्रकारे चपाती लाटतात म्हणजे काय होतं सगळी चपाती अगदी सारख्या आकारामध्ये येते कुठे जाळ कुठे बारीक राहत नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते हे अगदी तशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता चाकूने मधोमध कट करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे खूप साऱ्या चपात्या कट करून कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे खूप सारे समोसे पटापट बनवता येतील आता एका वाटीत पाणी आणि एका डिश मध्ये बटाट्याची भाजी काढून ठेवायची म्हणजे पटापट समोसे भरता येतात आता या चपातीला पाणी लावायचं आहे तर पूर्ण चपातीला आपल्याला पाणी लावायचं आहे कॉर्नरने पाणी न लावता पूर्ण चपातीला पाणी लावल्यामुळे समोसा जो आहे हा बांधताना अगदी मस्त परफेक्ट बांधला जातो आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशा प्रकारे तिला फोल्ड करायचं आहे फोल्ड करताना जिथून आपण कट केलं त्या साईडने फोल्ड करायची आहे गोलाकार साईडने नाही आणि अशा प्रकारे हलक्या हाताने त्याचा कोना आणि अंगठ्याने अशा प्रकारे त्याला हळूहळू प्रेस करायचं बघू शकताय छान कोण झालाय आता यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे तर ता सुरुवातीचा जो कोपरा असतो त्यामध्ये पहिले थोडीशी भाजी टाकायची आणि त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने आपल्याला यामध्ये भाजी भरायची आहे तर साडेतीन चमचा भाजी आरामात मावते खूप जास्त टाकली तर समोसा फुटू शकतो अशा प्रकारे फोल्ड करून हे बघा या समोसाला आपल्याला पॅक करायचंय अशाच प्रकारे तुम्हाला मी अजून एक समोसा बनवून दाखवते हा समोसा तुम्ही बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा झालेला आहे अशा प्रकारे याला पॅक करायचंय मध्येच एक फोल्ड करायची आणि मग पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि थोडासा बसके आकाराचा आपल्याला समोसा बनवायचा आहे बस अशा प्रकारे आपण सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सारे समोसे आपण बनवले आहेत आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर सगळे समोसे हे सारखेच दिसत आहे आणि परफेक्ट असे झालेले आहे व्यवस्थित समोसा बांधल्यामुळे समोसा तेलामध्ये सोडल्यावर तो फुटत नाही आणि समोसामध्ये खूप जास्त तेल जात नाही आता समोसे तडताना तेल हे खूप जास्त गरम नको किंवा अगदी थंड नको गॅस आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती ठेवून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे समोसे तडताना मोठी आणि बसकी कढाई घ्यायची म्हणजे खूप सारे समोसे सोबतच तडता येतात छोट्या कढईमध्ये दोन किंवा तीन समोसे बसतात आणि त्यामुळे त्याला लगेचच कलर पकडतो आणि आतून थोडेसे ते कच्चे राहतात जास्त समोसे तळताना तेलाचं तापमान सारखंच राहतं व सगळे समोसे मस्त गोल्डन ब्राऊन रंगामध्ये तळता येतात मस्त असे क्रिस्पी देखील होतात एवढे समोसे तळायला दहा ते पंधरा मिनिटं लागतात व गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम ठेवावी लागते अशा प्रकारे मस्तपैकी गोल्डन आणि ब्राऊन कलर येतो तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि क्रिस्पी असे समोसे आपल्या इथे तळल्या गेलेले आहेत तर हे पूर्ण समोसे तळायला आपल्याला दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं लागतात तर मस्त आपण एक पहिली बॅच काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा रंग समोसाला आलेला आहे इथे महत्वाची टीप तुम्हाला सांगते कधी पण समोसा कचोरी किंवा वडा तळायच्या आधी तेलामध्ये अशा प्रकारे हिरव्या मिरच्या छान तळून घ्यायच्या तळल्यावर तो जो स्वाद असतो तो छान तेलामध्ये उतरतो आणि तो स्वाद समोसा कचोरी वड्याला लागतो तुम्ही बघितलं सर हॉटेलवाले तर सगळ्यात पहिले मिरची तळतात तर अशा प्रकारे मिरची तळायचे आहेत मी सुरुवातीला विसरून गेले त्यामुळे आता तळते आहे आणि उरलेले जे समोसे आहेत ते याच तेलामध्ये तळून घेते आता आपल्याला हॉटेल सारखी कडी बनवण्याकरता इथे मी अर्धा लिटर ताकाचं पॅकेट घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ऍड करायचंय इथे मी एक छोटी वाटी बेसन घेतलंय म्हणजेच ती पोहे खायचे दोन चमचे एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल त्याची टेस्ट देखील छान येते चवीनुसार एक चमचा मीठ घ्यायचंय आणि व्यवस्थित असं विस्तारणे मिक्स करून ठेवायचं आहे ही सगळी तयारी आपल्याला कडी बनवायच्या आधीच करून ठेवायची असते आता त्याच मिक्सर पॉटमध्ये सात ते आठ लसूणच्या पाकड्या त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या एक छोटी वाटी कोथिंबीर एक इंच अद्रकचा तुकडा एक चमचा जिरं आणि आता हे सगळं बारीक करायचं अशा प्रकारे आता आपण कढीला फोडणी देऊयात आता एका पॅनमध्ये एक छोटी वाटी तेल घ्यायचं लक्षात ठेवा कढीमध्ये खूप जास्त तेल नसतं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी तळतळल्यावर अर्धा चमचा जीर घालायचे आणि आपण बनवलेली हिरवी पेस्ट टाकायची आहे मिक्स करून घ्यायची आहे ते गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे कारण ही छोटीशी फोडणी आहे लगेच करपू शकते आता यामध्ये फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकायची आहे कढीपत्ता सुरुवातीला टाकल्यामुळे जळून जातो अशा प्रकारे नंतर टाकल्यामुळे कढीपत्त्याचा स्वाद छान टिकून राहतो परतून घ्यायचा आहे आता यामध्ये चिमटीभर दाणा टाकायचा आहे अर्धा चमचा हळद हिंग टाकायचं आहे चिमटीभर त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला आता इथे चाट मसाला टाकायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे हातावरती घेऊन अशा प्रकारे स्मॅश करून टाकायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं ताक टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सर पॉटचं पाणी थोडंसं कढीमध्ये टाकूया त्याचबरोबर दोन चिमटी आपल्याला साखर टाकायचे छान स्वाद येतो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला एक छान अशी उकडी काढून घ्यायची आहे तर इथे हॉटेल स्टाईल कढी आपली रेडी झाली आहे आता समोसा आणि कढीची प्लेटिंग करून घेऊयात इथे मी तुम्हाला थोडासा समोसाचा क्रिस्पी असा आवाज ऐकून दाखवते म्हणजे आपले समोसे अगदी क्रिस्पी झाले आहेत हॉटेलसारखे आता ठेल्यावर जसा कढी समोसा देतात आपण तशाच प्रकारे प्लेटिंग करून घेऊयात सगळ्यात पहिले अशा प्रकारे समोसा फोडून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर गरमागरम कढी टाकायची आणि सर्व करायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर बारीक शेव आणि कांदा देखील टाकू शकता अगदी मस्त टेस्टी असा हा कडी समोसा लागतो अशा प्रकारे भरपूर साऱ्या सोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या अशाच रेसिपी बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा